काय करू आता, मटन काय तर काय काय करून घालू, काय टेन्शन आलं मला तर आता. मटनाचवर ते माणूस काय खातच नाही, आता हाताला येईल ते काय पण मारून मारतोय तो. मला आता भरपूर टेन्शन आलंय, काय करू आता मी, काय काय घालू त्यासने आल्यावर आता खायला. चल बाई, मला ह्या सुगंधाला पहिलं पाहून येऊ दे, येत असेल तर तिलाच बोलून आणते. आता त्या संगीला बोलवलं, ती आली नाही, दिसती का काहीतरी दिसती वाटतं ही दही. ओ बाई, पुतळ्या उभ्या करून ठेवला का काय, याचं काय डोकं लावा, कुठून पुत्र झाले असेल आणि काय तमसले असेल. सुगंधा, ए सुगंधा, काय होत आहे, काय नाही टेन्शन मध्ये बाई तू. अहो काय सांगू ताई, अगं मी तुला म्हटलं आवरात येते काय विचारा. आवरत काय ताय, आमच्या ह्यानी मटण आम्ही दिलत. हो मग काय उकडून ठेवलेलं मी, हो आणि अचानकच कुठून कुत्रा आलं काय माहित. हा कुत्रू आलं आणि सगळं मटण खाऊन गेलं कुत्र्यानी. हा आणि आमचं मारायला काय पण घावलं ते मारतात. अहो अगं मग त्याच कुत्र्याला धरायचं, त्याच मटण करायचं, घ्यायचं खाऊ. काय कसं करताय, मला तर खूप टेन्शन आले. आता आल्यावर काय करेल काय माहिती. टेन्शन करा, त्या दारुड्या माणसाला काय कळणार आहे, कुत्र्याचं मटण आहे का बकराचं आहे का कशाचं काय कळायला मार्ग आहे काय. तू पण आता काय करणार आहे, मग आता तेच टेन्शन भरपूर आले. आता काय करू, आता कधी पण येईल उंदीर आहे का घरात, चालू एखादा उंदीर बिंदीर. आता कुठलं आणायचं उंदीर बिंदीर, ते उंदीर मटण खाऊ घालायचं. ते काय म्हणतात सगळी गेली, आता कुठले आणू ते. मग आता काय करायचं, मग तेच टेन्शन आले. जरा काय तर सांगा ना ताई. सोयाबीन आहे का, सोयाबीन आहे ना. आहे मग आता सोयाबीन भिजत घाल, मस्त बनवून टाक. काय करणार फोडणी बिडणी असं आळणी पाणी करून दे, कांदा बिंदा चिर लसून बिसून ठेचून फोडणी कर मस्त, आणि आळणी पाणी हळद टाकून कर. काय करायचं नाही, पाणी पाणी प्यायला द्यायचं. आपण ओळखणार ना त्यासनी, काय ओळखत दारुड्या माणसाला काय ओळखायला येत. दे तू बरोबर कर, नाही तर काय मग मी सांगते. तेच ना, तुझं आवरल्यावर लवकर वावराती. हा येते पाय, नाही तर मी घरी चालले आता. काय ते मला नक्की सांग बर का. पण हा ठीक आहे, चालते करते. आता सांगितलं ना ते कर, आणि गपचूप दे ताट भरून पाणी प्यायला. हा आता तसंच करते, सोयाबीन करते. मग आता सांगायचं हाडक पगळून गेले, आमकं झालं, तुमचे जास्त शिजलं, तुम्हाला दारूच्या ह्याच्यात कळत नाही म्हणे असं सांगायचं. बरोबर तसंच करते. आता मार खाती. हा नाही तर कन्या मारतात काय घावल ते करतात. पिल्यावर काय सुधराती त्याला. मी सांगितलं ते कर आता करते. बरं का मला सांग, मी घरी चालले आता. बरोबर येते ते. आता आहे ना, आज आहे ना, आज बायको का पाऊस आहे मटण घेऊन आणि पीस पीसच दाबितो. त्याच्याशिवाय आपलं पोटच भरत नाही, कारण पीस आहे ना आपलं प्राण आहे प्राण. आज जे उकडेल फाणी पितो, नंतर पीस खातो. नाही तर मग तिला भाजीच बनवायला येतो. चल जातो. सुगंधी बाहेर आली का नाही, आलात का निघाल गला संपाने. कारण आज आहे ना, आजच पीस वारवाडायचे ना, अंदाज वाटीमध्ये रस आण प्यायला. बरोबर आणते लवकर. गळाच पण आणलं ना आता, एका दोन पीस थोडा रस. तू जेवली का. हा जेवली मी. तू तर खात नाही ना, उपाय तरी ना. फराळ केली मी. फराळ आण जेवढा असेल तेवढा आण. बरोबर पीस आण, रस आण. बाई नाही ओळखलं म्हणजे बरं होईल, नाहीतर काय होईल पुन्हा नाष्ट. आता मटण नाही समजून झाला, सांगते आता. होय आता थोडं खाऊ दे मात्र, झालं खाल्लं का नाही मग टेन्शनच नाही मला एकदा. अरे येते का नाही बाहेर. हा बोला की. मी सगळं तयारीनुसार येईले. हा निंबू कांदे बिंदे लगट लगट राहिला का. थांब थांब.
तो गए तेरे कट कर लाओ लिवा क्या माँ मुझे जाऊँ ना जाने जावा जाती बाल पानी सोच लगा अरे रस ले पे काट क्या लगा कह देना रस ले पे काट डाला है नहीं फिकट कुट डाले दण करत होते ना मग जाळ भरपूर लागलेला मग शिजून शिजून ना ते सगळं वितळून गेलं ते मला लक्षातच नाही आलं दळण करत होते म्हणून सांगते ना दळण दळण करत होते मी मटण कुठे मटण ते जाळ भरपूर लागल्यामुळं ते सगळं वितळून गेलं सांगते ना मी खूप ते हे झालो मी पेलो म्हणून मला ज्ञान शिकतो का सांगते मी 10 रुपयाला म्हणजे मी अन्नच खातो म्हणून का काय शान खात नाही पण तुम्ही पेला ना त्यामुळे तुम्हाला तसं वाटायला लागले ते मटणच आहे खूप जरास ते हे झाले मटन आहे सोयाबीनच काळ म्हणून केलं ना मग मटन आहे पळू नको तू पळू नको थांब पळू नको तू जा तिकडे अरे मला सर पत्रा मधायला कंदा दगड अरे अरे वा 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 हा तर सापडला ना तो जायला नाही कापून टाकेल तर मा ना बोलणार सर पत्रा वा तो जाऊन जाऊन कुठे जाणार आहे काजल वाणी केलं जाईन मला माहिती काजल वाणी सोडून दिला कोणी थार देत नाही आता आहे ना कट्टी बिकत लवकर काहीतरी करा ना मारेल तू मटण खाऊ घातलं ना हा घातलं मी खायला पण ते म्हणाला की मला कळते की ते सोयाबीन म्हणून त्यांना कळलं सगळं काय तुला नवरा सांभाळत नाहीये त्याला काय करत कळालं प्लीज कळालं आता काय कळालं मला मारायला येतो मारून टाकेल तो काय मारून टाकील एवढी काय घाबरती मस्त जरा सनसनीत मिरची जास्त टाकायची ना ती आळणी पुटू केला असल मग त्याला गेला असल कळून काय तू केलेलं मी व्यवस्थित पण त्यांना तुला काय सांगावं काय माहिती दरवेळेस त्या नवऱ्याचा मार खाती नुसता मार खाती काय मार खात राहती ग तू हा दारोड्याचा कोण मार खात का असं धरायचा टॉल व्हायचा त्याला चांगला अहो नाही ते हा तर घेऊन महाग लागला माझ्या प्लीज काय आणि एवढे कुत्र मटण खाऊन येत तर तू काय झोपाकडेच राहती का ग मी दळण करत होते ना दळण करत होती मग दळण करत होती तर तुला एवढा दिसत नाही का घरात आवाज नाही आला का कुत्र गेलं तर हा तो मग उगच मारत नाही तुझ्या ह्या अशा कारणामुळं आता काय कर तिकडे लप आता मी पाहते आता बाहेर आहे का नाही तिकडे मध्ये लप होय डोक्याला ताण आहे भाई या पोरीचा पाहू दे भाई तो बाबा येईलच माया वांग हा यायला बसलय ती काजल वाणी काय हो भाऊजी कोणायची कुठे कोण माय बाय कुठे तुमची बायको ती काय इकडे यायला गेली मला माहिती तुझ्याशिवाय कोणी तिला आदर देत नाही पण झालं काय खोकर टाकतो अगो काय झालं पण झालं म्हणजे माहिती तळपायची आग मस्त काय म्हणजे यायली हो एवढी तळपायची आग मस्त का ती येण्यापर्यंत काय झालं कुठे मला दाखव म्हणजे तुकडच करते बाय ना अहो पण मग ती आता नाही येत काय पण मग मला तर सांगा ना काय झालं पहिलं जीप तू कापायची मग डोळे फोडायचे काय करतो जेव्हा टाइम जीप कापल्या मटण खाऊ असतो मटण खाऊ असतो कोण कोणी खाल्लं मटण कुत्र्याला मटण खाल्लं म्हणजे तू काय करतो ती कुत्र्याने मटण खाल्लं मटण केलं तर तुला सांगतो मान बनवून ठेवी पण आता कुत्र्यानी मटण खाल्लं तिचं मटण करून काय कर तुम्हाला तिचं मटण खाता येणार आहे का मटण करून सांगा बरं मी कुत्र्याला टाकीन ऐकीन तिला एवढं कुत्र्याचं अहो आता तुम्ही कुत्र्यानी खाल्लं गेलं कुत्र्या मांजर आपल्या दारात नको तिने 4 कुत्रे पाळून ठेवली अगं मटण खाऊन घेतले आता झालं असल खाल्लं असल मटण पण मग आता तिचं मटण करून कुत्र्याला खाऊ घालायला तुम्हाला कोण खाऊ घालेल पोटाचं तिकडे मला दाखवून अहो तुम्ही आताच पाहत्या
तीच मटन करून कुत्र्याला घालाल, पुढं भाकर कोण खाऊ घाली? मी दुसरी बायको करीन. आता कोण देत का? पोरी मिळत का? नवतरांना पोरांना पोरी नाही मिळत. हाताने करून खाय पत्र जेवत. किती दिवस जवळ शरीर चालल तवर हाताने करा, नंतर कोण देईल तुम्हाला हाताने? अहो जरा डोकं चालवा. असं एवढं रागाच्या भरात पार कायता घेऊन बायकोवर जायचं का? खाल्लं तर खाल्लं पावशर मटन असल, किती असल बरं ते. बरं मला दुसरं खात नाही, मटन खात मग. अहो जाऊ द्या, अजून पटकन आणून द्यायचं दुसरं लगच. काय तुम्ही बी एवढ्या पावसावर मटणावर बायकोचा जीव घ्यायला चालली? मटण जाऊन दे खाल तर खाऊन दे. त्याच्या खर्च किती आलाय? काय खर्च आला? बरं माहिती 300 रुपयाची दारू झाली उतरली का? परत दारू आणा, परत मटण करा, परत. जाऊ द्या ना, एक काम करते मी खाऊ घाली ते बाई मटण, पण बिचारीचा काय जीव घ्या त्या. हा जीव घेऊन काय मिळणार आहे तुम्हाला? काय म्हणे मटना बाई बायकोचा जीव घ्यायला चाललं? पण मी काय तू घालन, तू तरी कुत्र्याला खाऊ नको. तू मी आता मी घालील का कुत्र्याला? गेलं चुकून झालं. तुम्ही आता एक काम करा, शांत आहे का नाही व्हाल का शांत? मी त्यांना मटण घेऊन बोलवीते, सांगते मटण मस्त करून खाऊ घालते. पण त्या बाईला काय मारायचं नाही बाई? बोकड्याच लागण. हा बोकड्याच आणि ते मग तर सांगते. थांबा मी आता त्यांना फोन करीते. कर कर. हा शांत घ्या जरासा. हॅलो. अहो घरी येत आहे का? अहो एक काम होतं तुमच्याशी. हा कधी येणार आहे? बरं मग ऐका तर खरी, आलेच का तुम्ही घरा जवा? बरं बरं या मग, या मग सांगते ना तुम्हाला काय काम आहे. हा या तर आलीच वाटतं. दमा आता ते घरीच येऊ राहिले. आता सांगितलेलं कुठं ते म्हणे मी आलो रस्त्यात घराजवळच आलो. आल्यावर सांगते ना मग मी मटण आणायला लावते ना. बसत का जराशी शांत? नाही बस त्यानेच नाही, ते पहिलं खाणार मग बसतात. बसायच नाही खायचं. अरे ठेवणार नाही ठेवणार का? उभी चिरू टाक उभी. माय बायकोला तो बायको की आवो? नाही ओ त्याच्या बायको. काय केलं तू हाकावर बायको म्हणून राहिले तुला? अहो काय बोलत तुम्ही ते काय? मटन खायचं ना? मटन मटन खायचं ना बाबा? शांत वा ना. अहो सांगते ना मी. काय सांगते? त्या सुगंधीनी मटण केलं ते गेलं कुत्रं खाऊ. सुगंधी सांगते माझा काय संबंध? तुझा काय संबंध? अहो मग मला नाही म्हणती. तुम्हाला एक सांगू का, ती सुगंधी ना आपल्या घरात आहे म्हणून ते पाहायला आले. सुगंधीला कळीला? सुगंधीला आहे. मग पटकन सांगायचं त्याच्यामुळे तुम्हाला फोन केला का? आता अहो त्यांना म्हटलं मी मटण खाऊ घालते या. काय तुम्ही एवढं छोट्या गोष्टीवरून मग ते सांगत त्यांना कशी माती? आता काय फक्त मटण नाही दिलं? खर्च किती झाला माग? 300 रुपयाची दारू, 250 रुपयाचं मटण. दारू पिलं मटणच पाहिजे का? दारू पिलं मटणच पाहिजे का? नाही मला त्याची जमत नाही. अहो कधीतरी समजून घ्यावा. हा पार मटना पायी बायकोला मारायचं काय खर्च? खर्च होऊन 500 रुपये खर्च, म्हणजे 500 रुपयासाठी आयुष्याचं नुकसान करून घ्यायचं. घेऊन आला जरच्या डोक्या बिकट टाकलं असता मेली बिली अशी जेलमध्ये जाशी. जेलमध्ये तुला कोण मटण खाऊ घालणार? जेलमध्ये जेलमध्ये मटण भेटत ना हप्त्यातून एकदा. काय काय तुमचं रोज मटण लागत जेलमध्ये तुला एका एका दिवसानं भागल का? पहिली त्या खोडी मोडलं पाहिजे ना. मग खोडी कस किती मेलर तुझी खोड काय मोडणार आहे? तिला जेवत नाही मारायचं. मग तुला अर्ध मारायची तरी हाफ मर्डरची केस लागल. तुम्ही पांग लंगड करून ठेवाल काय उपयोग तुम्हाला? सांभाळायला लागेल ती तंगडे तोडले ना ती चुली बाई उठणार नाही. कुत्रा कस काय मग? कुत्रा कस काय? तुम्ही आता सांगत का नाही? नाही तर मग जाऊ द्या मग. अरे तिला उपात होईल बाबा, लई वाढव येतील. डोकं ठिकाणावर ठेवा. मी आणून देतो चल तुला संध्याकाळ. आता आम्ही तर काय खाते नाही, माळकरी आहे ना. आणून देतो मी. ठीक आहे तू बोलली ना मी आणून देतो. हा झालं डोकं शांत झालं का? मटण आहे ना बरं संध्याकाळी. काय लागत तुला? बोकडे बोकडे. दमा आता तिला बोलवी ते असलं बकरीचं असलं. नाही बकरीचं नाही कोंबडीच नाही खात.
फक्त बोकड खा नाही बोक बकरीच देतो ना कारण बकरी काफी लास आहे ना नाही त्याला म्हणा बोकड का बमा करायला बोलू का मग हा बोलो तिला बोलो पुढे बोलो वार तिला बोलो सुगंधा ए सुगंधा ये भाई फेका तो काय काय आहे ना अर्धी फेकून बाबा ये भाई ए ए अरे नको फेक म्हणजे काय उपयोग सांगण्याचा सारखं हा काय झालं नेमकं मला सांगत काय झालं मटन उकडून मी ठेवलेलो आणि मी गेलते दळायला दळण करायला आणि ते कुत्रून कुत्र कवा चालन ते सगळं खाऊन गेलं तुला कडे नाही लावून जात आहेत का एखादं मोठं पातीला ठेवायचं त्याच्यावरती तेवढं धान्य आहे ना आलं माझ्या डोक्यात चार कुत्रे कशाला पाळून ठेवले आता ते कुत्रे पत्रे पाळू नका अहो भाजी द्या सोडून जाऊ द्या काय पावशांग मटणासाठी दहा तुमच्या दोघांच्या तोंड सांगतो तिला सुधरून सांगा बरं 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 नाही ऐकलं ना ऐकलं नाही ना कानच कापून टाकी नाही कान कापून ऐकलं येत नाही ना बरं एक काम करा संध्याकाळी ना आता मटण खायला या ए बाई आता जाय घरी आणि तुझं कामावरून वावरात ये आणि मी त्यांना संध्याकाळी माझ्याकडे मटण खायला घेऊन ये जा आता मटण मिटण सोडा आता जा डोक्याला ताण मारू नका बरं का आता चल चल तू काय त्याला पुठे होगा थांब मी तुला पुठे होतो आता सांग दारू उतरली का बरोबर सुधरल एवढं आहे का चांगलं लक्ष द्या जाऊन द्या मारून द्या आता यायचं का तुम्ही घरात येते का जायचंय का मग हा आता काय चाललंय आवाज भूक लागली आता भूक लागली काय तुमचं